सोलापुरातल्या मोहोळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रमेश कदम यांच्या विरोधात मुंबईतल्या दहिसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. अण्णा भाऊ साठे महामंडळात करोडो रुपयांचा घोटाळा प्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान भाजप सरकारचा स्वतःच्या खात्यावर विश्वास नाही, म्हणूनच सीआयडी चौकशी लावून आपल्याला आरोपी ठरवण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रमेश कदम यांनी सोलापुरात केलाय. मात्र पोलीस आपल्याला अटक करण्यासाठी येत असल्याची कुणकुण लागताच रमेश कदम सोलापुरात भूमिगत झालेत. त्यांना अटक करण्यासाठी पोलिसांनी शहरात नाकाबंदी केली. तर स्वतःहून आपण पोलिसांपुढे समर्पण करणार असल्याचं केवळ भाजपाच्याच आमदारांनी घोषणा द्यायच्या आणि भाजपाच्याच आमदारांनी सीआयडी इन्क्वायरी करायची, भाजपाच्याच मंत्र्यांनी लगेच गुन्हे दाखल करावे म्हणून आश्वासन द्यायचं. ही जी फ्लोअर मॅनेजमेंट आहे विधिमंडळातली आणि या फ्लोअर मॅनेजमेंट मध्ये जे सेटिंग करून एखाद्याला अडकवण्याचं काम चाललंय ते लोकशाहीच्या दृष्टिकोनातून निश्चितपणाने घातक आहे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.